मनसेचे नाराज माजी आमदार प्रवीण दरेकरांनी रात्री उशिरा भाजपच्या आशिष शेलारांची भेट घेतली. वरळीतल्या कल्पना हॉटेलमध्ये ही भेट झाली. ही भेट केवळ योगायोग असल्याचा दावा दरेकरांनी केला आहे. म्हटलं असं असलं तरी राजकीय वर्तुळात या चर्चेला आता उधाण आलंय. बाळा नंदगावकरांच्या विधानामुळे नाराज असलेल्या प्रवीण दरेकरांनी गेल्याच आठवड्यात मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू झालं होतं. नाराज प्रवीण दरेकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा योगायोगानं का होईना आपण त्यांची आशिष शेलारांसोबत झालेल्या भेटीना आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. अर्थात एवढी सगळी वादळी पार्श्वभूमी असताना हा योगायोग घडलाच कसा याचीच आता गंमतदार चर्चा राजकारणात सुरू आहे. माझ्यासाठी ते पहिलेही मित्र होते, आजही मित्र आहेत. मी माझ्या घरच्या कामासाठी पार्सल घेतलं, त्यामुळे ते रेस्टॉरंटला भेटले. याच्या पलीकडे बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही. त्यांनी पार्सल घेण्यासाठी इथे आले होते आणि योगायोगाने ते दिसले आणि ते माझे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे तर केवळ योगायोगाने झालेली ती भेट आहे. याच्या पलीकडं राजकीय चर्चा किंवा राजकीय विषयाच्या अनुषंगाने अजिबात ती भेट नव्हती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.